जुलाई महिना उजाडला तरी राज्यातले शेतकऱ्यांना अद्याप खरीप हंगामासाठी पुरेसं पीक कर्ज पुरवठा झाला नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. आतापर्यंत राज्यातल्या केवळ 50% शेतकऱ्यांनाच पीक कर्ज उपलब्ध झालंय. यात राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांनी पीक कर्ज वाटपात हात आखडता घेतल्यानं ही परिस्थिती ओढवली. या बँकांना कर्ज पुरवठा करण्यासाठी आता राज्य सरकारनं 2 आठवड्यांची मुदत दिली. यापूर्वीही सरकारनं वारंवार कारवाईचा इशारा देऊनही बँका पीक कर्ज वाटप करत नसल्याचं समोर आलंय. ज्या नागरी बँका आहेत किंवा ज्या व्यापारी बँका आहेत त्यांनी त्यांच्या उद्दिष्टा इतकं किंवा त्याच्यापेक्षा अधिकचं कर्ज वाटप करणं आवश्यक आहे. मध्यंतरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, आम्ही सर्वांनी बैठक घेतली, त्यांना तशा प्रकारे सूचना दिल्या. आजसुद्धा आमचे सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, आम्ही, आमचे मुख्य सचिव, आम्ही इथं एक तासभर राज्यातल्या सर्व बँकांचा आढावा घेतला आणि ते घेत असताना फक्त आम्ही नागरी बँका आणि व्यापारी बँका यांचाच प्रामुख्याने आढावा घेतला आणि त्यांना काही सूचना दिल्या. छत्रपतींचा विचार म्हणजे मुंबईमध्ये 24 तासात 540 कोरोना रुग्ण आढळले आहेत. 628 जणांनी कोरोनावर मात केली तर 13 रुग्णांचा कोरोनानं बळी गेलाय. सध्या रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण 96% आहे तर ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 7714 इतकी आहे. मुंबईमध्ये कोरोना रोखण्यात धारावीनं आघाडी घेतली आहे. दुसऱ्या लाटेदरम्यान 5व्यांदा एकही रुग्ण सापडलेला नाही. धारावीबरोबर मध्य मुंबईतील वर्दईचे भाग असणाऱ्या दादर आणि माहीममध्ये सुद्धा रुग्णसंख्या घटली आहे. दादरमध्ये मंगळवारी एकही रुग्ण सापडला नाही. मुंबईत महानगरपालिकेकडून 1 वर्षाखालील बालकांना लवकरच PCV लस देण्यात येणार आहे. निमोनियासह न्यूमोकोकल आजारांपासून संरक्षणासाठी PCV लस उपयुक्त आहे. महापालिकेची आरोग्य केंद्र, दवाखाने आणि रुग्णालयांमध्ये PCV लस मोफत मिळणार आहे. आरोग्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी मनसुख मांडवीय यांनी मोठी घोषणा केली. कोरोना नियंत्रणासाठी 23,000 कोटींचं पॅकेज त्यांनी जाहीर केलंय. यात ऑक्सिजन टंचाई, लहान मुलांसाठी विशेष व्यवस्था करण्यासाठी निधी ठेवण्यात आलाय. बातमी आहे साताऱ्यातून. साताऱ्यामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. कडक लॉकडाऊन करूनही नागरिक मोठ्या संख्येनं घराबाहेर पडत आहेत, त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळणं अवघड झालं आहे. कोरोनाची स्थिती नियंत्रणात आणण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे. कोरोनाचे नियम नागरिक पाळत नाही आहेत असं चित्र सध्या अनेक ठिकाणी दिसतंय. कोरोनावरील उपचारात गिलॉय म्हणजेच गुळवेलचा वापर केल्यानं काही लोकांच्या यकृताला हानी पोहोचल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. मात्र हे दावे आयुष मंत्रालयानं फेटाळून लावलेत. पारंपरिक औषधांना घातक ठरवणं हे दिशाभूल ठरवणारं आहे. अनेक वर्षांपासून या वनस्पतीचा वापर औषधासाठी केला जातोय, तेव्हा हे दुष्परिणाम दिसलेले नाहीत, मग आत्ताच कसे दिसले असं आयुष मंत्रालयानं म्हटलं आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे